नाशिक येथील नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संघटना यांच्या पुढाकाराने राज्यातील GSTP असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स आणि पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 23 आणि 24 एप्रिल रोजी हॉटेल एक्सप्रेस इन येथे 15 वर्षानंतर राज्यव्यापी कर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमास केंद्रीय GST कमिशनर अविनाश थेटे, अप्पर राज्यकर आयुक्त सुभाष एगंडे, SKD कन्सल्टंटचे संजय देवरे, दी गुड्स ऑफ सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे आलोक मेहता, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अनिल चव्हाण, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन NB मोरे, मनोज चितळीकर संस्थापक अध्यक्ष, प्रकाशचंद सुराणा कॉन्वेयर, पंकज पारक, अमोल माने आदींसह उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राज्यातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, मुंबई, परभणी, सातारा, कराड, सांगली, नांदेड आदी जिल्हास्तरावरून सुमारे 250 ते 300 कर सल्लागार, CA तसेच टॅक्स ॲडव्होकेट्स या कॉन्फरन्ससाठी उपस्थित होते. कर कायद्यांमधील GST, आयकर या विषयाच्या संबंधित कायद्यामध्ये झालेले नवनवीन बदल, तरतुदी आदींबाबत त्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ माहिती देणार असून आपण त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करत नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अनिल चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नमस्कार. आज आमच्या नाशिक नगरीमध्ये 15 वर्षानंतर टॅक्स का कुंभमेळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आज चीफ गेस्ट म्हणून आमचे मित्र श्री देवरे सर, SGST कमिशनर श्री एनगे सर, CGST कमिशनर श्री थेटे सर, आमचे 14 संघटना मिळून ही आम्ही NRRC आयोजित केलेली आहे. यात GSTPMचे आमचे मित्र आलोकजी मेहता, महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मनोज चितळीकर, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोरे सर, या सर्वांच्या वतीने हा आजचा आम्ही कुंभमेळा आयोजित केलेला आहे. मित्रो, मला सांगताना इतका आनंद होते की ह्या कोरोनाच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात संबंध महाराष्ट्रातून जवळजवळ जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, मुंबई, पुणे इथून जवळजवळ 250 आसपास मेंबर उपस्थित झालेले आहेत. या सर्व मेंबर लोकांना महाराष्ट्रातील जे नामवंत वकील कर सल्लागार जे आहेत, ते जे आपल्या कर सल्लागारामध्ये जे कायद्यामध्ये वेगवेगळे बदल होत असतात त्या सगळ्या बदलांची माहिती देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी त्यांचे सर्वांचे स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. दी गुड्स ऑफ सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे आलोक मेहता यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले. प्रेसिडेंट ऑफ द गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र के ओर से सभी पदाधिकारी, हमारे सारे एसोसिएशन को और पूरी महाराष्ट्र की टीम को धन्यवाद करता हूँ कि आज ये NRRC जो हम ले रहे टैक्स का कुंभ मेला, उसमें सबका स्वागत है. मित्रों, एक चीज़ समझनी है कि आज GST के कायदे में बहुत सारे फेरफार आ रहे हैं. आज जब GST का कायदा जब चालू हुआ और अभी से देखे तो 702 नोटिफिकेशन आया है CGST के अंदर, यानी हर दिन ये बदलाव आ जाता है. हर एक दो दिन के अंदर एक नया चेंज आता है GST के वहाँ से. आज जितने भी कर सलाहकार है, जितने भी कंसल्टेंट है, प्रैक्टिशनर है, हर दो दिन में नया नोटिफिकेशन आता है. उसको पढ़ने में, समझने के बाद, उसके बाद उनके जो एसोसिएशन डीलर है, डीलर को समझने के बाद, उनको समझाने के बाद टैक्स जो है वो गवर्नमेंट की ट्रेजरी में आता है. आज कंसल्टेंट लोग का जितना योगदान है ये GST के कायदे में, और आज जो महाराष्ट्र नंबर 1 GST का कायदा GST कलेक्शन में आया हुआ है उसमें कंसल्टेंट लोग का इतना योगदान है कि आज गवर्नमेंट रेवेन्यू जो भर रहा है बिकॉज ऑफ कंसल्टेंट है. आज मैं ये माध्यम से कहना चाहता हूँ गवर्नमेंट को भी कि जितने भी हम लोग करते हैं रिप्रेजेंटेशन महाराष्ट्र की ओर से, कंसल्टेंट की ओर से, प्लीज़ इसको आप इग्नोर मत कीजिए. इसको एक रिप्रेजेंटेशन जो हम देते हैं उसको प्लीज़ सुनिए, उसकी चर्चा कीजिए. मैं आपको एश्योरेंस देता हूँ कि ये जो रिप्रेजेंटेशन जाते हैं, सजेशन जाते हैं, अगर इसको आपने प्रॉपर वे से उसको संभाला और उसको प्रॉपर वे से डेलीगेट किया और उसको उपयोग किया तो गवर्नमेंट का रेवेन्यू 50% के ऊपर हो जाएगा. ऐसी स्कीम सेंट्रल गवर्नमेंट GST के लागू करे और गवर्नमेंट को, कंसल्टेंट को और व्यापारी बंधु को ये इसकी योजना का लाभ उठाए, यही मेरी शुभकामनाएं है. वापस आज सभी लोगों का मैं धन्यवाद करता हूँ और एक बार गवर्नमेंट को बोलता हूँ कि कंसल्टेंट लोग जो है जितने भी कर सलाहकार है ऑल ओवर इंडिया में, उनका योगदान जो है बॉर्डर पे जो अपने जवान है उतना ही उसका योगदान है इंडियन इकोनॉमी में. इंडिया को सुपर पावर बनाने के लिए उनका योगदान महत्व है. उनको इग्नोर मत कीजिए. उनको तो मैं एक सजेशन देता हूँ कि GST काउंसिल की जो मीटिंग होती है जिसमें सारे स्टेट के फाइनेंस मिनिस्टर होते हैं, मैं आग्रह करता हूँ कि GST कंसल्टेंट को उसमें शामिल कीजिए, उनको चर्चा में लाइए और इसी से ही हमारा GST का जो सत्र है धीरे धीरे सिंप्लीफाइड होएगा और उसी के साथ गवर्नमेंट का रेवेन्यू बढ़ेगा, गवर्नमेंट का डेवलपमेंट होएगा और इंडिया एक बार सुपर पावर बनेगा.
इसी शुभकामनाओं के साथ थैंक यू सो मच टू ऑल ऑफ यू। राज्यातून येणाऱ्या कर सल्लागारांना या कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चासत्र आणि व्याख्यानातून मोठा लाभ मिळणार असल्याचे सांगत उपस्थित असलेल्या इतर तज्ज्ञ व्याख्याते आणि कार्यक्रमाच्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। GST पार्श्वभूमीवर GST संपण्याच्या अगोदरचे सगळे जे काही ड्यूज आहेत ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण या अभय योजनेमध्ये क्लिअर करू शकता। ही अतिशय चांगली संधी आहे आपल्या सगळ्या व्यापारी मित्रांना। मला विश्वास आहे की व्यापारी मित्रांना आपण याच्याबद्दल एज्युकेट कराल, विभागही याच्याबद्दल एज्युकेट करेल। परत एकदा आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की या संधीचा आपण फायदा घ्यावा। सुप्त हा कार्यक्रम ॲक्च्युली नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर असोसिएशनने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। टॅक्स प्रॅक्टिशनर लोकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन एकमेकाचं शेअरिंग ऑफ नॉलेज, एक्सचेंज ऑफ नॉलेज करून आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा टॅक्स पेअर लोकांपर्यंत सिम्प्लिफिकेशन ऑफ प्रोसिजर्समध्ये कसा करून घेता येईल असा करावा, त्यासाठी माझ्याकडून सर्वांच्या शुभेच्छा। थँक्यू। आणि ओवर द पिरियड याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आले आहे, तर या दोन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सर्व टॅक्स प्रॅक्टिशनरला कायद्यामध्ये जे नवीन चेंजेस आले आहे त्याची माहिती देईल आणि ही माहिती त्या आपल्या टॅक्सपेअरच्या सेवेमध्ये वापरतील अशी मला आशा आहे। या राज्यव्यापी कर परिषदेच्या आयोजनात नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सोबत राज्यातील मोठ्या कर सल्लागार संघटना दी गुड्स ऑफ सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तसेच पुणे येथील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्यासह मनोज चितळीकर पुणे, निवृत्ती मोरे, सुनील देशमुख, रंजन चव्हाण, जयप्रकाश गिरासे, प्रकाश विस्पुते, अजय संजय, योगेश कातकाळी आदी उपस्थित होते। यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।